मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा. सगळी कामं झाली की आता काय कामं राहिलीत? घेतलं की सगळं करून शांतनूकडून? ते फक्त घरातलं झालं ग, अजून बाहेरची कामं आहेत ना. अर्धा तास म्हणाला होता ना तो. तो परत आल्यावर त्याला नव्या कामाला झुंपलं की येते मी झोपायला. म्हणजे आज रात्री पण त्याला नीट झोपू देणार नाहीयेस का? तू का वागतेस असं? अगं अशाने आजारी पडेल तू. का जीवावर उठतेस त्याच्या? तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो ना तो. मग मलाही कळू दे, खरंच करतो का फक्त नाटक आहेत ते? अर्थात आत्तापर्यंत झालेल्या त्रासाला कंटाळून जर तो परत आलाच नाही तर सगळं क्लिअर होईलच. आणि जर असं झालं तर इथे थांबायचा त्याला हक्क नसेल. ती विष भरलंय तुझ्या डोक्यात. आधी नव्हतीस तू अशी. तुझ्याकडे बघितलं की तू वेगळीच दिसतेस हल्ली. माझी आई नाही वाटत. शंतनूच्या प्रेमाचा चष्मा उतरला की वाटेन मी तुला तुझी आई. आणि उतरेल, लवकरच उतरेल. तुही तू ठरवून त्रास देतेस ना त्याला. पण तुला हे कळत नाही की इनडिरेक्टली तू स्वतःला त्रास करून घेतेस. मला काय त्रास होतोय? आहे अगं, तुझी अर्धी झोप झालेली असायची या वेळेपर्यंत. तुला जागरण सहन होत नव्हती आणि आता तू जागरण करून स्वतःला त्रास करून घेतेस फक्त शंतनूला त्रास व्हावा म्हणून. बापरे, अचानक आईची काळजी वाटायला लागली तर? हे म्हणजे एकीकडे आईच्या नावाने खडे फोडायचे आणि दुसरीकडे आईची काळजी करायची. छान असो, तू काहीही करशील पण मी जे ठरवलंय ते मी बदलणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तूही तुझा शब्द बदलू नकोस. आई बस, आता मला आणखी चर्चा नकोय. अजून 4 दिवस उरले. अँड आय रिपीट, जर माझ्यामुळे शंतनू इथून निघून गेला तर तूही तुझा शब्द फिरवू शकत नाहीस.